नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सोलंकी। 29 सप्टेंबर हा जागतिक हृदयरोग दिन या निमित्ताने आपण कराडमधील संजीवन मेडिकल सेंटरचे प्रमुख डॉक्टर विजय सिंह राजाराम पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। डॉक्टर विजय सिंह राजाराम पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील एक खूप नाव प्रसिद्ध होत आहे। आज गेली 12 वर्ष हृदयरोगाशी संबंधित असलेले सर्व प्रकारचे आजार ह्यांनी आजपर्यंत बरे केलेत। त्यांनी आतापर्यंत कमीत कमी 25,000 जास्त आणि 10,000 एंजियोग्राफी आणि 10,000 जास्त अशा यशस्वीरित्या एंजियोप्लास्टीज त्यांनी केलेले आहेत। आज कित्येक लोकांना त्यांनी जीवन दिलेलं आहे। मी डॉक्टर विजय सिंह राजाराम पाटीलबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगू इच्छितो की कराडचे संजीवन मेडिकल सेंटरचे ते मेडिकल डायरेक्टर, खूप कमी वेळामध्ये त्यांनी हे खूप मोठं हॉस्पिटल 100 बेडचं हॉस्पिटल त्यांनी कराडमध्ये सुरू केलेलं आहे। त्यामध्ये मी डॉक्टर विजयसिंह पाटलांना सर्व श्रोत्यांसाठी त्यांच्या वतीने मी काही प्रश्न सर डॉक्टर साहेबांना विचारणार आहेत। मला वाटतं डॉक्टर साहेब तुम्ही जरा त्याच्याबद्दलची जरा माहिती जर सांगितलीत तर जे काही श्रोते आहेत किंवा जे ज्यांना लोकांना थोडीशी माहिती मिळेल तर मला थोडक्यात सांगा की सर्वांना धडकी भरणारा आजार म्हणजे हार्ट अटॅक असं समजलं जातं। हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकार का? नमस्कार। तर मित्रांनो लक्षात घ्या की सर्वच हृदयविकार म्हटलं की प्रत्येकाला भीतीही वाटते, निश्चितच आहे, कारण की या कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। पण हार्ट अटॅक म्हणजे सर्व हृदयविकार झाले असं नाही, आणि हृदयविकारामध्ये भरपूर आजार एकत्ररित्या समजले जातात। हार्ट अटॅक हा त्यापैकी एक आजार समजला होतो ज्याच्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिनींमध्ये अडथळा तयार होतो आणि आपण बोलताना मात्र याला हार्ट अटॅक आला असं म्हणतो। पण त्याचबरोबर हृदयाच्या झडपांचे विकार ज्याच्यामध्ये हृदयाच्या झडपा ह्या बंद होतात किंवा गळू लागतात किंवा हृदयाचे गतिविषयक विकार ज्याच्यामध्ये हृदयाची गती कमी होणे किंवा जास्त होणे अशा विकारांचा पण समावेश होतो, आणि त्याचबरोबर हृदयाची कार्यक्षमता कमी होणे ज्याला आपण इंग्लिशमध्ये हार्ट फेल्युअरचा विकार म्हणतो, हे सर्व विकार हे हृदयविकारामध्ये एकत्ररित्या समजले जातात। म्हणून हृदयरोग म्हणजेच हार्ट अटॅक असं समजू नये। पण त्यातल्या त्यात सर्वात नंबर 1 किलर हा असा कुठला आजार असेल तर तो हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या रक्तवाहिनींचे विकार हे समजले जातात। आणि आपण बघितलं 20 वर्षापूर्वी या आजाराने जवळपास 10-15% लोकांचा मृत्यू व्हायचा, परंतु आता आपण बघतो हार्ट अटॅक आलेल्या लोकांमध्ये या मृत्यूचं प्रमाण जवळपास 30% आहे, आणि हे खरंच टाळता येण्यासारखं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये हार्ट अटॅकमुळं मृत्यू होणाऱ्यांच्या बळींमध्ये तरुणाईचं प्रमाण आता वाढू लागलेलं आहे, त्यामुळे या आजाराबद्दल जनजागृती करणे, त्याची कारणे समजून घेणे हे फार महत्त्वाचं आहे। खूप छान, आपण खूप चांगली माहिती दिली। मला एक सांगा, नेमका हृदयविकार हा कसा होतो डॉक्टर साहेब? हां, आता हृदयविकार किंवा हार्ट अटॅक म्हणजे काय की आपलं हृदय हे एक पंप आहे ज्याचं काम म्हणजे काय की आपल्या प्रत्येक अवयवांना प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा करणं, तसंच हृदयाला सुद्धा स्वतःचा पुरवठा असतो ज्याला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो। कालांतरानं होतं काय, जसं आपलं वय वाढतं तसं या आर्टरीमध्ये किंवा रक्तवाहिन्यांच्या आतल्या भागामध्ये चरबीच्या गाठी निर्माण व्हायला लागतात, आणि चरबीच्या गाठींमुळं आपण तिथे हृदयाला ब्लॉकेजेस झाले असं म्हणतो। काही व्यक्तींना हे लवकर होतं, काहींना हे हळूवार होतं। ज्यांना रिस्क फॅक्टर जास्त त्यांना हे ब्लॉकेजेसचं प्रमाण हळूहळू 10%, 20%, 30%, 40% असं करत करत ऑलमोस्ट 70-80% जातं। कधी कधी ह्या ब्लॉकेजेसच्या वर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि गुठळ्या झाल्यावर हे ब्लॉकेजेस 70%तून सरळ 100%वर जातात आणि तिथून पुढे हृदयाच्या रक्तवाहिनींचा पुरवठा बंद होतो। त्यामुळे होतं काय, ज्या भागाला या रक्तवाहिन्यांचा सप्लाय आहे त्या माउस पेशींचं कार्यक्षमता कमी होते किंवा बंद होते, पर्यायाने हृदयाचे काम कार्यक्षमता कमी होणार किंवा हृदय थांबणार आणि अशातच कधी कधी हृदयाच्या ह्या पेशंटचा मृत्यू होऊ शकतो। म्हणजे रक्तवाहिनींचे अडथळ्यांना आपण हृदयविकार म्हणू शकू, आणि त्याचबरोबर हृदयविकार जर तीव्र असेल तर ह्याची तीव्रता आपण या ब्लॉकेजेसच्या पर्सेंटेजवर देऊ शकू।
बरोबर. मला आता एक सांगा की हृदयरोग हा कोणाला येऊ शकतो? आतापर्यंत असं माहिती आम्हाला मिळत होती की हृदयरोग हा फक्त मधुमेह म्हणजे ज्याला डायबिटीज आहे, ज्याला ब्लड प्रेशर आहे, ज्याला व्यसनं आहेत अशा लोकांनाच होतो, असं काय आहे का? तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की सर्वसाधारणपणे आपण बोलताना म्हणतोच की या हृदयविकाराची काही महत्त्वाचे रिस्क फॅक्टर आहेत आणि हे रिस्क फॅक्टर म्हणून आपण ओळखू शकतो हा आजार कुणाला होऊ शकतो. आणि जी ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे धूम्रपान, ब्लड प्रेशरचा त्रास असणे, मधुमेहाची बरेच वर्षाची लागण असणे किंवा त्याचबरोबर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असणं ही एक सर्वसामान्य आढळणारी रिस्क फॅक्टर्स आहेत. परंतु आजकाल आपण बघतो की तरुणाईमध्ये या हृदयविकाराचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. पूर्वी मुलं वडिलांना घेऊन यायची पण आता वडीलच मुलांना घेऊन येतोय आणि हृदयविकाराची तपासणी करायला लागते आम्हाला. तर ह्याच्यामध्ये निश्चितच आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीचे महत्त्वाचं रोल आहे, ज्याच्यामध्ये धकाधकीचं जीवन म्हणा, दैनंदिन कामकाजात व्यायामाचा अभाव, वाढलेले ताणतणाव, जीवनावश्यक जे महत्त्वाचे कामं ह्याच्यासाठी असणारी स्पर्धा, याच्यामुळे एकंदरीत काय होतं की हृदयावर असणारा ताण वाढतो. त्याचबरोबर आम्ही आजकाल बघतो की संशोधनानं सिद्ध झालेलं आहे की आई वडिलांना किंवा भाऊला असा प्रकारचा हार्ट अटॅक आधी येऊन गेला असेल तर अशा लोकांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला हा हृदयविकार लवकर होऊ शकतो. तर ह्या सर्वांना आपण आजकाल नॉन ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर म्हणतो आणि ह्या कारणांमुळे सुद्धा आपल्याला हृदयविकार वयाच्या लवकर तिशीत अगदी सुद्धा दिसतो आम्हाला. तर ही कारणं आपण लक्षात घेणं महत्त्वाचे आहे. स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण किती राहतं? आता पूर्वी आपण बघायचो की हा हृदयविकार स्त्रियांमध्ये फार कमी दिसायचा आणि त्याचं प्रमुख कारण असतं की स्त्रियांमध्ये असलेली हॉर्मोन्स. आता स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती होण्यापूर्वी शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजिस्ट्रॉन हे हॉर्मोन जास्त प्रमाणात असतात आणि पर्यायाने ह्या आजाराविरुद्ध आपल्याला एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळायचं. रक्ताभिसरणातले अडथळे किंवा रक्तवाहिन्यांमध्ये असलेले क्लॉट होण्याचं प्रमाण या हॉर्मोनमुळे कमीत कमी असतं. परंतु एकदा का रजोनिवृत्ती झाली तर मात्र स्त्री पुरुषांमध्ये कुठलाही भेदभाव असत नाही, हा तेवढ्याच तीव्रतेने हा आजार स्त्रियांना होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांना सुद्धा तितकंच अटेन्शन देणं महत्त्वाचं आहे, त्यांच्यामध्ये लवकर चाचण्या करणं गरजेचं आहे आणि 40-50 नंतर एकदा का रजोनिवृत्ती झाली तर मात्र यांचा डिफरन्स काही नाही आहे, पुरुषांप्रमाणे हृदयविकाराचं प्रमाण तितकंच तीव्र आहे. बरोबर. तर मला आता एक सांगा, प्रत्येक वेळेस छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आजकाल आम्ही बघतो की आमच्या पेशंट्समध्ये तरुण लोकांमध्ये छातीत दुखलं की हृदयविकार म्हणूनच आधी धडकी भरलेली असते. तर सर्वच छातीतले दुखणे हे हृदयविकार असतंच असं नाही, त्याला बरीचशी कारणं आहेत. कधी कधी पित्ताशयाचे विकार, पित्त वाढणं किंवा वरच्या बरगड्यांच्या स्नायूंचे दुखणं, शोल्डरची पेन, कधी कधी गॉल ब्लॅडर ज्याला आपण कोलेसिस्टायटिस म्हणतो, हे सर्व प्रकारच्या पेननं सुद्धा हृदयविकारसारखी पेन होऊ शकते. मग याची लक्षणं आपण ओळखणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे बोलताना आपल्याला लक्षात येतं की छातीमध्ये मधोमध दुखणे आणि जे दुखणं हे अर्धा तास, 40 मिनटं, 30-40 मिनटापेक्षा जास्त असणं आणि त्याच्या जोडीला प्रचंड घाम येणं, म्हणजे माणूस एसीमध्ये बसला आहे परंतु त्याला मात्र प्रचंड घाम येतोय, किंवा धाप लागणं, ही हृदयविकाराची टिपिकल लक्षणं आहेत. पण याची अटिपिकल लक्षणं आपण ओळखणं महत्त्वाचं आहे, विशेष करून तरुणाईमध्ये ह्या अटिपिकल लक्षणंच जास्त दिसतात. म्हणून आजकाल आम्ही म्हणतो की अटिपिकल इज टिपिकल अबाउट हार्ट डिसीज, म्हणजेच अटिपिकल लक्षणं तुम्ही ओळखली पाहिजेत. तर डॉक्टर साहेब, ही अटिपिकल लक्षणं काय आहेत हे मी थोडक्यात सांगतो. ती बऱ्याच वेळा छातीमध्ये दुखणं असत नाही, विशेष करून ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना बऱ्याच वेळा केवळ धाप लागते किंवा हृदयाच्या मधोमध इथे भार आल्यासारखं वाटणं किंवा डाव्या खांद्याला दुखणं किंवा डाव्या मानेकडं
किंवा डाव्या जबड्याकडे दुखणं आणि हे दुखणं डाव्या हाताकडे पसरणं ह्या गोष्टीसुद्धा कधीकधी हृदयविकाराच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्याचबरोबर अस्वस्थ वाटणं, प्रचंड अस्वस्थ वाटणं ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कुठल्याही ॲसिडिटीच्या पेनमुळे अस्वस्थ वाटणार नाही, जेवढं अस्वस्थपणा हा हृदयविकारामुळे होऊ शकतो. त्यामुळं कुठल्याही पेनबरोबर जर तुम्हाला अत्यंत अस्वस्थ वाटत असेल तर तातडीनं तुम्ही तुमच्या डॉक्टरना दाखवणं महत्त्वाचं आहे, कारण की त्याचं वेळीच निदान करता येईल. म्हणजे थोडक्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वेळेस छातीत दुखलं म्हणजे हार्ट अटॅकच असतो असं नाही. बरोबर. आता मला थोडक्यात आपल्याला समजा हार्ट अटॅक आलाय त्याची प्रमुख लक्षणं काय असू शकतात? आता सांगितल्याप्रमाणे की या पेशंटला तीव्र दुखतं, बरोबर जोडीला धाप येणं, कधी कधी प्रचंड घाम येणं आणि अस्वस्थपणा, जर आपण हा सर्व विचार केला तर या तिन्ही सिम्पटम्सना प्रमुख प्राधान्यानं दिलं पाहिजे. पण एखाद्याला जर रिस्क फॅक्टर असतील तर साधं दुखणंसुद्धा कधी कधी हृदयविकाराचं असू शकतं. एक ECG काढणं किंवा त्याच्याबद्दल ब्लड प्रेशर तपासणं ह्या साध्या गोष्टी आपण आपल्या जवळातल्या जवळ असलेल्या फॅमिली फिजिशियनकडे जाऊन लगेच करू शकतो आणि त्याचं वेळेत निदान करू शकतो. बरोबर. म्हणजे ह्याच्यासाठी वेळोवेळी लगेच आपण त्याच्यावरती तपासणी करून योग्य ते निदान करून आणि त्याचा उपचार घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर मला आता एक थोडक्यात सांगा, आपल्याला हार्ट अटॅक किंवा हृदयविकार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हृदयविकाराची लक्षणं वेळीत ओळखणं. पण जर काय चांगलं करायचं असेल खरंच तर तो होऊच नये म्हणून सर्व काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यासाठी साधी सरळ सोप्या गोष्टीमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला आपली जीवनशैली बदललेली पाहिजे. आजार होण्यापूर्वीसाठी आपल्याला काही गोष्टी निश्चितच करता येतील. एक म्हणजे नियमित व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून 5 दिवस 40 ते 45 मिनटं भरभर चालले, त्याचबरोबर दैनंदिन जीवनशैलीमध्ये ताणतणाव कमी करणे, वेळच्या वेळी जेवण घेणे, आपल्या जे दैनंदिन जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण वाढवणे, फळ आणि त्यांचे प्रमाण वाढवणे, फायबर डाएटचं जास्तीत जास्त वापर करणे, या सर्व गोष्टींमुळे निश्चितच आपल्याला त्याला टाळता येऊ शकतं. ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना मधुमेह आहे, या सर्वांनी त्यांचं वेळेत निदान करून त्याच्या जे आपले नंबर्स आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, जेणेकरून ब्लड प्रेशर तुमचं आटोक्यात राहील, मधुमेह तुमच्या आटोक्यात राहील. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सर्व प्रकारचं तंबाखूचं सेवन, मग ते धूम्रपान असो किंवा तंबाखू खाणं असो, आम्ही तर म्हणतो इवन पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा कधी कधी डेंजरस असतं, त्यामुळं कुठल्याच प्रकारचं व्यसन आपण करू नये, जेणेकरून ह्या आजाराला आपल्याला पूर्णपणे टाळता येईल. जर त्यातूनही जर हृदयविकार झाला तर निश्चितच आपण आपल्या हृदयविकारा स्पेशालिस्टकडे जाऊन तुम्ही ECG, इकोकार्डिओग्राफी, ट्रेडमिल टेस्ट ह्या प्रकारच्या टेस्ट करून सायलेंट स्टेजमधला हार्ट अटॅक किंवा हृदयविकारसुद्धा आपण ओळखू शकतो. आता मला एक थोडक्यात सांगा की बरेचसे व्यक्ती आम्ही बघतो म्हणजे समाजात वावरताना असं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसतात की वेळोवेळी त्याचा व्यायाम चालू असतो, त्याचं खाणं किंवा ते जे काय जे आहार आहेत ते तंतोतंत असतात, व्यसन करत नाहीत, तरीसुद्धा अशा लोकांना हार्ट अटॅक कसा येतो? आता शास्त्रज्ञांनी आता अभ्यासानुसार सिद्ध केलेलं आहे की बऱ्याच व्यक्तींमध्ये हे कुठलेही रिस्क फॅक्टर नसताना सुद्धा हृदयविकार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच क्रोमोसोमल लेवल जनुकांचा पण स्टडी झालेला आहे. त्यामुळं काही याच्यामध्ये काही दुर्दैवानं कुठलेही रिस्क फॅक्टर नसताना सुद्धा हृदयविकार झालेले आहे, परंतु हे टाळता येण्यासारखे आहे. मी समागाशीच सांगितलं की बदललेली जीवनशैली हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे, जेणेकरून दैनंदिन ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव याच्यामुळं आजकाल तरुणाईमध्ये कुठलंही व्यसन नसताना, कुठलेही रिस्क फॅक्टर जसं की BP शुगर नसताना सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की हे रिस्क फॅक्टर आता दिसत आहेत आणि आपण बघतो आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये कितीतरी तरुण लोकांना ब्लड प्रेशर आहे, कितीतरी तरुण लोकांना डायबिटीस आहे आणि त्याचबरोबर
ताणतणाव खूप जास्त आहे. आता मला थोडक्यात अशी माहिती सांगा की ताणतणावाचं हार्ट अटॅकशी काय संबंध. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की ह्या ताणतणावामुळं आपल्या हृदयाची गती ही प्रचंड राहते. त्याचबरोबर ज्यावेळी एखादी ब्लॉकेजेस डेव्हलप असते सडनली किंवा अचानक वाढलेला ताणतणाव त्याच्यामुळं मात्र ह्या हृदयविकार रक्तवाहिनींचा आकार कमी होतो किंवा हृदयाची गती वाढून आपल्या हृदयाला रक्त पुरवठा कमी होऊ शकतो. म्हणजे ब्लॉकेजेसच असलं पाहिजे असं नाही. थोडक्यात काय जी हृदयाच्या रक्ताभिसरणाची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त कार्य हृदयाला करू लागू शकतं. म्हणजे आपल्या हृदयाचे जे काय गती आहे ती सुद्धा वाढू शकते या ताणतणावामुळे. त्यामुळे आपण ती कमी करण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे योगा प्राणायाम या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये एरोबिक्स जास्त केलं पाहिजे जेणेकरून हा हार्ट रेट आपल्याला नियंत्रणात आणता येईल. आता मला तुम्ही हार्ट अटॅकबद्दलची खूप छान माहिती दिली. मला फक्त आता एक सांगा की समजा हार्ट अटॅक आल्यानंतर त्याचा प्रथम उपचार आपण कसा कराल. तर बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकबद्दल प्रथमोपचार म्हणून कुठली गोळी आहे का किंवा कुठल्या प्रकारचे काय करता येईल याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. आपण ट्रॅडिशनली बोलताना सांगतो की ॲस्पिरिनची गोळी खाल्ली किंवा एखादी नायट्रोग्लिसरिनची गोळी जिभेखाली ठेवली तर हा हार्ट अटॅक टाळता येतो किंवा हाच तो प्रथमोपचार. तर असं नाही आहे. त्यामुळे त्याचं उत्तर प्रथमोपचार ह्याच्यामध्ये आहेतही किंवा नाहीतही आपण आपलं ब्लड प्रेशर जवळच्या जवळ असलेल्या डॉक्टरकडे बघून त्याच्या वैद्यकीय सल्ल्यानं ही ॲस्पिरिनची गोळी घेणं किंवा नायट्रोग्लिसरिनची गोळी जिभेखाली ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. कधी कधी ब्लड प्रेशर कमी असताना जर ही अशा प्रकारची नायट्रोग्लिसरिनची गोळी काढली गेली तर ब्लड प्रेशर आणखी खालावून पुन्हा पुढील उपचार करताना थोडासा अडथळा येऊ शकतो. तर प्रथमोपचार जर आपल्या जवळच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं केले त्यांच्या ECG नुसार मार्गदर्शन त्यांचं घेऊन आणि मग तातडीनं उपलब्ध असलेल्या जवळच्या जवळ असलेल्या कुठल्याही एका हॉस्पिटलमध्ये जाऊनच ते प्रथमोपचार करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. कराडमध्ये आपलं संजीवन मेडिकल सेंटर असं 100 बेडचं एक सुसज्ज हॉस्पिटल आपण कराडमध्ये सुरू केलं आहे. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये अशा सगळ्या हृदयविकार किंवा दुसरे कुठल्या ब्रँच कुठल्या आजारासंदर्भातचे कुठले आपल्याकडे इलाज होतात का. हो, तर आपल्या या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकाराच्या सर्व चाचण्या आणि त्यांचे निदान करण्यासाठी लागणारी सर्व उपकरणं आणि ट्रीटमेंटसाठी लागणारी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. मगाशी तुम्ही विचारला की प्रथमोपचारानंतर पुढं काय. तर ज्याला हार्ट अटॅक आलाय त्याला पहिल्या 3 ते 4 तासामध्ये वैद्यकीय मदत मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. की ज्याच्यामध्ये होतंय काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड क्लॉट्स तयार होतात ज्याच्यामुळं रक्तवाहिनींमध्ये अडथळे दिसतात. हा अडथळा दूर करण्याचा राममार्ग म्हणजे आपण अशा व्यक्तीला पहिल्या 4 तासामध्ये क्लॉट फोडण्यासाठी असलेली औषधं देऊ शकतो ज्याला आपण स्ट्रेप्टोकॉइनेज आणि रेटिप्लेज ही अशा प्रकारची पॉवरफुल औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि जर ही औषधं वेळेत एखाद्या पेशंटला जर दिली गेली तर निश्चितच त्याचा मृत्यू हा टाळता येतो. आणि हे औषध आपल्याकडे हे उपलब्ध असणं आणि ते वेळेत दिले जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण केवळ हे औषध दिलं म्हणजे या हार्ट अटॅकची ट्रीटमेंट झाली का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. हे औषध तुम्हाला कधी कधी एखाद्या जवळच्या फिजिशियनकडे जाऊन सुद्धा देता येतो परंतु ते दिल्यानंतर हा हृदयविकाराचा रुग्ण पूर्ण बरा झाला का, तर नाही. तर ही जी हृदयातील रक्तवाहिनीतला अडथळा पूर्ण बरा झालाय का हे बघण्यासाठी त्या व्यक्तीची अँजिओग्राफी होणं गरजेचं आहे. आणि अशा व्यक्तीला जवळच्या जवळ असणाऱ्या कॅथ लॅबमध्ये शिफ्ट करणं हे महत्त्वाचं आहे. संजीवन मेडिकल सेंटरमध्ये गेले 6 महिने आपण अँजिओप्लास्टीद्वारे जवळपास 150 ते 200 पेशंट्स आपण वाचवू शकलो आहोत. आणि ह्या पेशंटला वेळेतच अँजिओप्लास्टीसुद्धा करता येते. बऱ्याच लोकांना हे औषध जे सांगितलं मी क्लॉट फोडायचं औषध हे बाहेरच्या दवाखान्यात देऊन पुन्हा स्टेबल केल्यानंतर इकडे शिफ्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांची अँजिओग्राफी होते. जर अशा व्यक्तीच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा असेल तर आपल्याला त्वरित त्याला स्टेंटद्वारे किंवा बायपासद्वारे बरं करता येतं. म्हणजे हृदयविकाराच्या रुग्णाला औषध दिल्यानंतर सर्व रक्तवाहिन्या
व्यवस्थित प्रवाहित आहेत का हे बघणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्याशी अशा व्यक्तीची एंजियोग्राफी केली पाहिजे. तुम्हाला मध्ये एक प्रश्न विचारतो. आज समाजामध्ये अशी समज आहे एंजियोग्राफी म्हटलं की लोक भीतात, ते म्हणतात म्हणे ती हातातनं का पायातनं कुठनं करायची, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती असते. एंजियोग्राफी म्हणजे काय, नेमकं काय करतो आपण, एंजियोग्राफीबद्दलची लोकांबद्दलची भीती आहे ती आपण कशी काढू. स्वाभाविक आहे की एंजियोग्राफी म्हणजे लोकांना हे एक फार मोठं ऑपरेशन म्हणून वाटतं. तर मित्रांनो लक्षात घ्या की एंजियोग्राफी हे कुठलंही मोठं ऑपरेशन नाही, त्याच्यामध्ये कुठलंही भूल दिली जात नाही. भूल ही फक्त मनगटाच्या ठिकाणी असलेल्या एका आर्टरीतून आपण हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जातो आणि तिथे इंजेक्शन देऊन ब्लॉकेजेसचं प्रमाण आणि त्याची तीव्रता आपण निश्चित करत असतो. आजकाल ही एंजियोग्राफी हे मिनिमम स्टेनं सुद्धा आपण करू शकतो. एंजियोग्राफी नॉर्मल झाली तर पेशंट त्याच दिवशी डिस्चार्ज होऊ शकतो, त्याला आपण रेडियल एंजियोग्राफी म्हणतो. हाताच्या मनगटातून सुद्धा ही करता येते. पूर्वीच्या काळी निश्चित ज्यावेळी ही टेक्नॉलॉजी प्राथमिक अवस्थेत होते त्यावेळी हीच एंजियोग्राफी मांडीतनं केली जायची. आता मांडीतनं करण्याची मुळीच गरज नाही आणि प्रत्येक पेशंटची आपण ही एंजियोग्राफी हाताच्या मनगटातून करू शकतो आणि त्यातूनच त्याचा पुढचा उपचार जसं की एंजियोप्लास्टी सुद्धा करता येते. त्यामुळे याच्यामध्ये भिण्यासारखं काय नाही. एंजियोग्राफी अतिशय सोपी सहजपणे उपलब्ध असलेली तपासणी आहे. थोडक्यात ही फक्त तपासणी आहे. ती तपासणी झाल्यानंतर समजा पेशंटला जर समजा कुठे त्याची कुठली निघाली किंवा कॅल्शियमचं जे काही प्रमाण जर समजा निघालं तर आपण त्याच्यावरती यशस्वीरित्या आपण एंजियोप्लास्टी करू शकतो. बरोबर. आणि एंजियोग्राफीमध्ये कसं कळणार की आपल्याला ब्लॉकेजेस असली किती प्रमाणात आहेत, किती नंबरमध्ये आहेत. एखाद्या व्यक्तीला एकच ब्लॉक असेल आणि तो जवळपास 99%, 95%, 90% तीव्रतेचा असेल तर अशा व्यक्तीला ताबडतोब एंजियोप्लास्टी करणं कधी कधी पुढील धोका पूर्ण टाळू शकतो. पण दुर्दैवानं त्याच्यातून जर जास्त ब्लॉकेजेस असतील, जसे की 3 किंवा 4 त्याच्यापेक्षा जास्त असतील, तर अशा व्यक्तींना कधी कधी आम्ही बायपास शस्त्रक्रियेचा सुद्धा सल्ला देऊ शकतो. म्हणजे आपल्याला यातून फक्त निदानही होणार आहे आणि त्याच्या पुढच्या उपचार पद्धतीबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे. संजीवनमध्ये हे उपलब्ध आहे आणि बऱ्याच लोकांना कधी कधी हार्ट अटॅक आल्या बाकीची कुठली औषधं न देता जर अशा व्यक्तीचं ब्लड प्रेशर कमी असेल किंवा कुठल्याही कारणाने त्यांची श्वसनसंस्था बंद पडत असेल तर अशा व्यक्तींना आम्ही प्राथमिक एंजियोप्लास्टी सुद्धा केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा निश्चितच जीव वाचू शकतो. आणि ही जी पुढील ट्रीटमेंट आहे एंजियोप्लास्टीची, ही आपण थोडी हार्ट अटॅक आल्या पहिल्या 7 तासात केलं तर 99.99% सक्सेस रेट आहे त्याचा आणि निश्चितच हे जर वेळेत उपलब्ध झाले तर पेशंटचा जीव हा वाचू शकतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये संजीवन मेडिकल सेंटरमध्ये आपण एंजियोग्राफी करतो. आता बऱ्याच वेळा आपण बघतो लोक पैशा अभावी ते म्हणतात आमची तपासणी आम्हाला शक्य नाही, तर आपण किती चार्ज करून आपण त्या पेशंटची एंजियोग्राफी करून देऊ शकता. आपल्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये नाममात्र खर्चामध्ये आपण हे एंजियोग्राफी उपलब्ध आहे. मात्र 4,200 ही एंजियोग्राफी आम्ही करतो आणि जर एखादा गरजू पेशंट असेल तर विविध योजनांचा त्यांना आपण लाभ देतो. जसं की मुख्यमंत्री सहायता निधी हे असे आहेत, कॅशलेस सेवा सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला खरंच गरज असेल तर शासनाच्या काही योजनांमध्ये आम्ही त्यांची मदत करू शकू आणि जेणेकरून आर्थिक त्यांना थोडा लाभही मिळाला पाहिजे याचं कायम आमचं लक्ष असतं. आता मी अशा बरेच पेशंट पाहिलेत की अतिशय कमी वयातल्या लोकांना तुम्ही खूप चांगलं त्यांना इलाज करून त्यांच्यावर उपचार करून त्यांचं जीवनदान ते चांगल्या पद्धतीने जगत आहे. असंच एक पेशंट मी अगदी 2 दिवसाचं बाळ होतं, त्याला जन्मजात एक हृदयरोग विकार होता, त्यांना तुम्ही यशस्वीरित्या त्याच्यावरती काय ऑपरेशन करून त्याला जीवनदान दिले असं हे म्हणजे याच्याबद्दल जरा तुम्ही आपण माहिती सांगाल. हां, जे ऑपरेशन जे 3 दिवसाच्या बाळावर आम्ही केलेलं ज्याच्यामध्ये त्याच्या हृदयातून बाहेर येणारी जी महारोहिणी असते ज्याला आपण अओर्टा असं म्हणतो, त्या अओर्टाचं स्टिनोसिस त्याचा जन्मजात 99% अडथळा होता. वेळेत त्याचं निदान झालं कारण की इकोकार्डिओग्राफी हे आपल्याकडे 24 तास उपलब्ध असतं. अशा व्यक्तीला आपण बलून एंजियोप्लास्टीनं त्या ठिकाणी एक विरघळणारा स्टेंट बसवला आहे आणि बऱ्यापैकी हे ऑपरेशन दुर्मिळ आहे. भारतामधलं ते पहिलं ऑपरेशन आहे आणि त्या व्यक्तीमुळं त्या ह्या ऑपरेशनमुळं त्या मुलाचा जीव निश्चित वाटवण्यात आम्हाला यश मिळालं. आज ते बाळ व्यवस्थित जगलेलं आहे आणि हे अशा प्रकारचे
रेअर ऑपरेशन सुद्धा आपल्याला करता येणं शक्य आहे, त्याच्यासाठी वेळेत निदान होणं फार गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, असे बरेच लोकांना तुम्ही जीवनदान दिले, तुमच्याबद्दलचं अतिशय कौतुक सर्व ठिकाणी होत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही ऑपरेशन्स करत राहावे, लोकांचे जीवनदान लोकांना देत जावे, अशी एक सर्वसामान्यांकडनं एक आमची इच्छा. डॉक्टर साहेब, आज वेळात वेळ काढून आज आपण आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण खूप चांगली माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली, आपण हृदयरोगाबद्दलचे समज गैरसमज हे आपण सर्व काढून टाकलेत, त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद.